आपणास महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती क्रीडा उत्कृष्ट संघटक असा पुरस्कार घोषित झाला होता, मात्र तो काही कारणांमुळं रद्द करण्यात आला, तर या संदर्भात आपली भूमिका काय? महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला शिवछत्रपती पुरस्कार हा 15 फेब्रुवारीच्या एका पत्रान्वये स्थगित करण्यात आलेला आहे. स्थगितीची कारणांमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की आपले चारित्र्य प्रमाणपत्र हे संदिग्ध असल्याने त्याची खात्री करून हा पुरस्कार तुम्हाला नंतर देण्यात येईल. परंतु 15 फेब्रुवारी ते आज 29 मार्चपर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारे खात्री केलेली नाही. यापूर्वी मी शासनाला 16 तारखेला आणि 3 मार्चला 16 फेब्रुवारी आणि 3 मार्चला विविध प्रकारचे निवेदन देऊन त्यात सगळे कागदपत्र दिलेले आहेत की ज्यामुळे त्यांची खात्री होऊ शकते की माझा चारित्र्य प्रमाणपत्र हा संदिग्ध नाही. कारण की पोलिसांनी मला ह्या पुरस्कारासाठी चारित्र्य प्रमाणपत्र दिले होते 7 नोव्हेंबर 2011. त्याचप्रमाणे यापूर्वीच्या पुरस्कारालाही शासनाने मला चारित्र्य प्रमाणपत्र दिले. एवढेच नाही तर होमगार्ड कमांडंट या पदासाठी मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो तेव्हाही मला शासनाने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चारित्र्य प्रमाणपत्र दिलं आणि त्यात स्पष्टपणे उल्लेख आहे की यांच्या विरोधात कुठेही कोणत्याही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल नसून यांच्या विरोधात अथवा हे बंदी असलेल्या कोणत्याही संघटनेशी यांचा संबंध नाही. परंतु 13 तारखेला अशी काय घटना घडली की एमआयडीसी पोलीस स्टेशननी एक लाईन टाकून दिली की यांच्या विरोधात कुठेही कोणताही गुन्हा दाखल नसला परंतु यांचे बंदी असलेल्या एका संघटनेसोबत संबंध असल्याच्या नोंदी आढळून येतात. त्याबद्दल मी त्यांना 2001 साली जे सिमीचं प्रकरण जळगावात घडलेलं आहे आणि त्याच्यात मी महत्त्वाचा साक्षीदार आहे त्या निर्णयाच्या दोघी सेशन कोर्टाच्या प्रती सादर केल्या आणि त्या स्पष्टपणे दोघी जजांनी दिलेले आहे की या साक्षीदाराच्या साक्षीमुळे सरकारला गुन्हा सिद्ध करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे आणि त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा असा सरकारी साक्षीदार म्हणून माझी नोंद केलेली आहे. असे असतानासुद्धा मी सरकारचा की सिमीचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला म्हणून मी आज शेवटची 27 तारखेला अंतिम नोटीस शासनाने दिली की जर तुम्ही माझं चारित्र्य प्रमाणपत्र क्लिअर करा एकतर मी दोषी आहे असेल तर तसं लिहा आणि दोषी असेल तर माझ्यावर कायदेशीर कारवाई करा आणि जर दोषी नसेल तर माझा पुरस्कार परत द्या मला. ह्या प्रकारची मागणी केलेली आहे आणि यावरही जर 9 एप्रिलपर्यंत काही कारवाई झाली नाही तर 10 एप्रिल ह्या माझ्या वाढदिवसानिमित्त मी 1 दिवसाचे धरणे आंदोलन मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहे. त्यासाठी विविध संघटना विविध सामाजिक संघटना क्रीडा संघटना राजकीय व धार्मिक संघटना यांचं पाठबळ मला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या ठिकाणी जर 10 तारखेच्या धरणे आंदोलनामध्ये शासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही तर 1 मे 2018 रोजी मी मला यापूर्वी जे शासनाचे जिल्हा मार्गदर्शक व जिल्हा संघटक असे 2 पुरस्कार मिळालेले आहेत ते दोघी पुरस्कार मी 1 मे 2018 पोलीस कवायत मैदानाला सन्मानाने परत करणार आहे. माझी मागणी हीच आहे की माझं संदिग्ध असलेलं चारित्र्य प्रमाणपत्र हे क्लिअर करा अथवा जर दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करा.